लास वेगास इथे झालेल्या गोळीबारानं 50 जणांचा जीव घेतलेला आहे, पण या घटनेनं अमेरिकेसह संपूर्ण जग हादरून गेलेलं आहे. हा नेमका हल्ला कसला आहे ते कळू शकलेलं नाही आहे, पण अमेरिकन मीडिया जो आहे आता त्यातनं वेगवेगळी माहिती पुढे येऊ लागलेली आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिलेली आहे, ज्यावेळी ही म्युझिक कॉन्सर्ट सुरू होती या म्युझिक कॉन्सर्टमध्ये जवळपास 22,000 लोक उपस्थित होते, आणि ही म्युझिक कॉन्सर्ट सुरू असताना स्टेजवरती एका गाण्याचा परफॉर्मन्स सुरू होता. सुरुवातीला गोळ्या झाडल्या गेल्या, पण हा म्युझिकमधलाच काहीतरी आवाज असेल असं म्हणून काहींनी दुर्लक्ष केलं. स्वतः जो गायक होता त्याने देखील दुर्लक्ष केलं, पण जेव्हा हा आवाज वाढत गेला तेव्हा हा संपूर्ण ग्रुप जो होता स्टेजवरचा त्याने खाली उड्या मारल्या आणि इथे एकच धावपळ उडाली, गोंधळ उडाला. हा जो व्हिडिओ आहे हा एका तिथल्या व्यक्तीने काढलेला आहे आणि हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. आपण बघतोय कशा पद्धतीने लोक जीव मुठीत घेऊन लपून बसलेले आहेत, नेमकं काय चाललेलं आहे, कोण गोळीबार करतंय, का गोळीबार करतंय हे कोणालाही कळत नाही आहे. कशा पद्धतीने लोक इथे उड्या मारतायत, स्वतःला वाचवतायत ते आपण बघतोय. या गोळीबारानंतर काही लोकांनी या बिल्डिंगमधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण इथल्या लिफ्टही बंद झाल्या होत्या, लिफ्टही अडकून गेल्या होत्या, त्यामुळे लोकांना जिन्याने खाली पडावं लागलं आहे. ज्याला जो मार्ग मिळेल त्या मार्गाने प्रत्येकजण पळत चुकला आहे. तर आपण दुसरीकडे बघतोय, ही जी हॉटेल आहे मँडले बे हॉटेल, या हॉटेलमध्ये ही कॉन्सर्ट होती. हॉटेलजवळ या हॉटेलजवळ ही कॉन्सर्ट होती आणि ही हॉटेल मध्यवर्ती ठिकाणी दिसते आणि एक व्यक्ती मशीन गन घेऊन अशा पद्धतीने या कॉन्सर्टमध्ये घुसतो आणि गोळीबार करतो आणि 50 जणांचा जीव घेतो. नेमकी सुरक्षा व्यवस्था काय करत होती हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अमेरिकेमध्ये 9/11 झालेल्या हल्ल्यानंतर तिथली सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली आहे. त्यानंतर असा कोणताही मोठा हल्ला तिथे झालेला नव्हता, पण अमेरिकेमध्ये या हल्ल्यानंतर गेल्या काही वर्षामध्ये अशा पद्धतीने ग्रुपवरती समूहावरती गोळीबार करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहे. अशाच काही मोठ्या घटनांवरती आपण एक नजर टाकूया. आपण बघतोय अमेरिकेतल्या गोळीबाराच्या भीषण घटना आहेत. 2016 म्हणजे गेल्याच वर्षी फ्लोरिडामधल्या ऑरलँडोमध्ये असाच हल्ला झाला होता. यात 50 जणांचा मृत्यू झाला होता तर 53 जण जखमी झाले होते. तर कॅलिफोर्नियामधल्या सॅन बर्नार्डिनो इथेही असा हल्ला झाला होता 2015, त्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता तर 21 जण जखमी झाले होते. 2012 न्यूटाऊनमध्ये हल्ला झाला होता, यात 32 जणांचा मृत्यू झाला होता तर 17 जण जखमी झाले होते. 2012 कोलंबिया इथल्या ऑरोरामध्ये हल्ला झाला होता, तिथे 12 जणांचा मृत्यू झाला होता तर 58 लोक जखमी झाले होते. 2009 टेक्सासमधल्या फोर्टवूड इथे असाच हल्ला झाला होता, गोळीबार झाला होता, यात 13 जणांचा मृत्यू झाला होता तर 32 जण जखमी झाले होते. 2009 न्यूयॉर्कमधल्या बिंगहॅम्प्टन इथेही हल्ला झाला होता, त्यात 13 जणांचा मृत्यू झाला होता तर 4 लोक जखमी झाले होते. तर 2007 व्हर्जिनियातल्या ब्लॅक्सबर्ग इथे हल्ला झाला होता, त्यात 32 जणांचा मृत्यू झाला होता आणि 17 जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त होते, सगळे हादरले आहेत आणि याचबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत पत्रकार संदीप चव्हाण. संदीप चव्हाण, तुम्ही वेगवेगळ्या वार्तांकनाच्या निमित्ताने, रिपोर्टिंगच्या निमित्ताने अनेक देशांचा दौरा केलेला आहे, तिथली सुरक्षा व्यवस्था काय असते, कशा पद्धतीने लोक शिस्त पालन करता हे सगळं तुम्ही जवळून बघितलेलं आहे. आज ज्या ठिकाणी हल्ला झालेला आहे त्या लास वेगासमध्ये देखील आपण जाऊन आलेले आहात. नेमकं तिथलं वातावरण काय असतं, अशा पद्धतीचा हल्ला होणं तिथे शक्य होतं का? सचिन, मी 2 वेळा गेल्या वर्षभरामध्ये असं म्हणता येईल की खेळाच्या निमित्ताने अमेरिकेचा दौरा केला होता. ब्राझीलमध्ये ऑलिम्पिक झाला होता आणि फुटबॉल वर्ल्ड कप झाला होता, त्यावेळी मी व्हाया अमेरिका तिथे गेलो होतो आणि अमेरिकेतल्या वास्तव्यामध्ये लास वेगासला जाण्याची संधी मिळाली होती. लास वेगासबद्दल सांगायचं झालं तर जसं आपण म्हटलं तर लास वेगास हे जे शहर जे आहे कॅसिनोसाठी प्रसिद्ध आहे. लास वेगासवर अनेक हॉलिवूडपटही तयार झालेले आहेत. एक मायानगरी म्हणून ह्या लास वेगासकडे पाहिलं जातं आणि विशेषतः शनिवार आणि रविवारची जी संध्याकाळ जी आहे ही
ही फार गजबजलेली असते देश विदेशातले. मी तर असं म्हणेन की अवघ्या जगातले जे पर्यटक आहेत, बिझनेसमॅन आहेत, हे इथे एकवटलेले असतात. कारण जगातले सर्वोत्तम कॅसिनो जे आहेत हे लास वेगासमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे तिथे वेगवेगळे म्युझिक कॉन्सर्ट्स होत असतात, विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं, विविध सेमिनार असतात, बिझनेसच्या मोठमोठ्या कॉन्फरन्स तिथे होतात. अमेरिकेतलं सगळ्यात मोठं एक कॉन्फरन्सचं सेंटर देखील तिथे आहे. अशा या गजबजलेल्या ठिकाणी हा जो हल्ला झाला आहे हा निंदनीय आहे. आणि जसं सुरुवातीला तू म्हणालास की हल्ला करणारा व्यक्ती जो आहे हा कोणत्या धर्माचा आहे, याच्यापेक्षा त्यांनी केलेला जो हल्ला आहे हा निंदनीय आणि त्याला अतिरेकी हल्लाच म्हटलं पाहिजे. ज्या प्रकारे हा निर्घृणपणे हे हत्याकांड करण्यात आलेलं आहे त्याच्यामागे एक वैचारिक काहीतरी त्यांनी सोची समजी ज्याला म्हणता येईल अशा प्रकारे एक ठरवून केलेला हल्ला असं म्हणता येईल ज्या प्रकारे हल्ला झालेला आहे. आणि मी स्वतः लास वेगासमध्ये गेलेलो आहे. तिकडे जसं मी म्हटलं की कॅसिनो हा तिकडचा मुख्य आकर्षणाचं केंद्रबिंदू असल्यामुळे कधीकधी सुरक्षेमध्ये थोडीशी ढिलाईसुद्धा वर्तली जाते. कारण जगातले अनेक नामवंत व्यक्ती तिथे येत असतात, त्यामुळे कधीकधी या नामवंत व्यक्तींची तिकडची एंट्री जी आहे तीसुद्धा गोपनीय राखली जाते, त्यामुळे कधीकधी सुरक्षितेमध्ये थोडंफार होऊ शकतो. पण एकूणच अमेरिका म्हटली की 9/11 हल्ल्यानंतर तिथे खूप मोठी एक सुरक्षेची एक चौकट उभी केली आहे, ज्याचा त्रास अनेकदा आपण अनुभवतो, अनेकदा बातम्यासुद्धा अनुभवलेल्या आहेत. आणि मी त्या जाचातनं गेलो आहे. आणि अशा ह्या सगळ्या सुरक्षेची कवचं भेदून एक व्यक्ती एवढ्या सगळ्या गणवड्या, आपण जे आता जे बातमी हाती येते त्यानुसार त्याच्या रूममध्ये जवळजवळ 10 बंदुका आढळलेल्या आहेत, एवढ्या बंदुकांचा साठा तो एकत्र नेऊन ठेवतो हे थोडंसं आश्चर्यकारक आहे. आणि त्याचीच परिणिती आपण पाहिली की ज्या प्रकारे त्याने वरून हल्ला केलेला आहे, एक तर हा कॉन्सर्ट जर तू पाहिलंस तर कॉन्सर्ट एन रंगात आला असताना गोळीबार झाला आहे. बऱ्याच काही सेकंद प्रेक्षकांना आणि त्या वाद्यविद्यातल्या कलाकारांनाही कळेना की नेमका हा आवाज कसला आहे. आणि ज्यावेळी याची भयावहता कळली त्यानंतर जो अंधाधुंदपणा माजला तिथे, त्याच्यामध्येही अनेक लोक जखमी झाले आहेत. 416 अधिक माणसं जखमी झाली आहेत, 50 जणांना आपल्या प्राणास मुकावं लागलं आहे. पण मला असं वाटतं की हा जो हल्ला आहे हा हल्ला जो ज्याने कोणी केला आहे तो माथे फिरूच असला पाहिजे. त्याच्या घरच्यांच्या रिॲक्शनसुद्धा येत आहेत. त्यांच्या भावाची रिॲक्शन आली आहे की आम्हाला विश्वास बसत नाही की माझा भाऊ असं काही हत्याकांड करू शकतो. त्यामुळे नेमकं काय घडलं आहे हे पोलीस हुडकून काढतीलच, पण तोवर 50 जणांना आपला प्राण गमावा लागला आणि ते सुद्धा अमेरिकेसारख्या पोलादी सुरक्षेचं कवच असणाऱ्या देशामध्ये. त्यामुळे एकूणच सुरक्षेचा प्रश्न जो आहे जागतिक पातळीवर ऐरणीवर आला आहे असं म्हणायला हरकत नाही सचिन. संदीप, आपण दिलेल्या माहितीबद्दल आपण बघतो एकंदरीतच अशा पद्धतीचा सुरक्षित भाग आहे, पण कसिनोचा भाग आहे. इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्याच गर्दीचा रात्रीच्या वेळी ही गर्दी असते. अशा याचा फायदा घेऊनच हा हल्ला करण्यात आलेला आहे. हल्ल्याचं कारण समजू शकलेलं नाही आहे, पण एका माथे फिरूने 50 लोकांचा बळी घेतलेला आहे. जर हा दहशतवादी हल्ला असेल तर याच्यावरती कारवाई होईल, कदाचित कोणी जबाबदारी घेईल आणि पुढे यातनं काहीतरी कोणाला तरी पकडलं जाईल. पण जर अशा पद्धतीने एक मशीन गन लास वेगाससारख्या भागामध्ये जिथे अतिशय सुरक्षितता पाळली जाते अशा भागात येते आणि 50 लोकांचा जीव घेऊन एक व्यक्ती तिथे जातो, याचा अर्थ अमेरिकेमधल्या सुरक्षा व्यवस्थेवर देखील यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे.